नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 विषयी काही नवीन अपडेट्स आलेले आहेत, त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जसे की महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत, ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे, जर डबल फॉर्म भरला असेल तर त्या फॉर्मचं काय होणार, वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे, आणि अशाच प्रकारचे अजून आपले काही प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत, तर 18,331 जागांसाठी 18,27,000 अर्ज आलेले आहेत, म्हणजे एका जागेसाठी 100+ अर्ज आपल्याला बघण्यासाठी भेटत आहेत। अशा प्रकारे 18,331 जागांसाठी 18,27,000+ अर्ज इथं आलेले आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, वेळापत्रक कधी जाहीर होणार आणि ते आपल्याला कशा प्रकारचं डाऊनलोड करायचं आहे, तर उमेदवाराला वेळापत्रक 22 डिसेंबर नंतर त्यांच्या मोबाईल नंबरवरती नाही तर ईमेलवरती सेंड केले जाईल, तिथून ते उमेदवार डाऊनलोड करू शकता। 22 डिसेंबर नंतर आपल्याला मोबाईल नंबरवरती नाही तर ईमेलवरती वेळापत्रक पाठवले जाणार आहे। चला पुढील महत्त्वाचा प्रश्न, मैदानी चाचणी कधी होणार आहे, तर 2 जानेवारीपासून आपली मैदानी चाचणी सुरू होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार आपली मैदानी चाचणी 2 जानेवारीनंतर सुरू होणार आहे। चाचणी सुरक्षामध्ये एक नवीन अपडेट समोर आलेला आहे, प्रत्येक चाचणीचं CCTV रेकॉर्डिंग केले जाणार आहे। तर अजून पुढील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डबल फॉर्मचे काय होणार, तर मुंबई सोडता सर्व घटकांचे पेपर एकाच दिवशी होणार आहे। आपण एकाच पदामध्ये 2 घटकांसाठी अर्ज केलेला असेल तर मुंबई सोडता सर्व घटकांचे पेपर एकाच दिवशी होणार आहे, त्यामुळे आपल्याला फक्त एकाच घटकाचा पेपर देता येणार आहे। मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर मी आपल्याला एका पुस्तकाविषयी माहिती सांगतो। पोलीस भरतीच्या उत्तम तयारीसाठी पोलीस भरती गुरु ठोकळा या पुस्तकाचा आपण वापर करू शकता। या पुस्तकामध्ये आपल्याला 1 नंबर ट्रिक्स बघण्यासाठी भेटतात, त्याचबरोबर सर्व विषयांचा अभ्यास कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। तर आपण पोलीस भरतीची चांगली तयारी करत असाल तर त्यासाठी उत्तम असे पुस्तक आहे पोलीस भरती गुरु ठोकळा। हे पुस्तक आपण कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन घेऊ शकता, नाहीतर आपण ऑनलाइन जर घ्यायचं असेल तर आपल्याला ऑनलाइन मागवण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध करून देईल, तिथून जाऊन आपण ते पुस्तक खरेदी करू शकता। अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे की खूपच विद्यार्थी विचारत होते, आणि अपडेट्सनुसार मी आपल्याला ते प्रश्न सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल, नाहीतर आपण डायरेक्टली कमेंटमध्ये जर विचारला प्रश्न तर त्याचं उत्तर आपल्याला भेटून जाईल। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राइब करा, जीबीला ती लाईक क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।